कोल्हापूर शहरातील दिव्यांग तसेच अंध बंधू भगिनी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं. या मोहिमेला नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड शाखा कोल्हापूर येथे प्रारंभ करण्यात आला. कोरोना संकट काळात दिव्यांग आणि अंध बंधू भगिनी यांच्यासाठी ही विशेष मोहीम नक्कीच महत्त्वाची आहे. आजपर्यंत महापालिकेनं समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. आजची मोहीम राबवून कोल्हापूर महानगरपालिकेनं सामाजिक बांधिलकी अजून घट्ट केली आहे असं पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, अनिल पाटील, बाळ पाटणकर, राजेंद्र मांडवकर, डॉ संदीप पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड कोल्हापूरचे अध्यक्ष मुरलीधर डोंगरे, शिवानंद चिले, सुनील नागराळे, उपायुक्त निखिल मोरे, रवी अडसूळ, अमर समर्थ यांच्यासह पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून अविनाश शेलार.